कृष्णाच्या ब्लॉग मध्ये मी देतो, अरे मी काढतो. आपण कोल्हापूरला आला आहात, नुसतं कोल्हापूरकरांसाठी काय आपल्याला मेसेज द्यायचा असेल तर मला असं वाटतं की अंबाबाईची नगरी आहे, ताराराणींची नगरी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शानं पावन झालेली अशा प्रकारची नगरी आहे. आणि छत्रपती शाहू महाराज ज्यांनी संपूर्ण जगाला समतेचा संदेश दिला त्यांची ही नगरी आहे. त्यामुळे या नगरीत आल्यानंतर इथे काही सांगण्यापेक्षा इथनं काही घेऊन जाणं हे अधिक महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की इथे आला की एक विचारांची शिदोरी मिळते, ती शिदोरी घेऊनच मी जातो. सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. शेल्फीचे पप्पीज. तुम्ही व्हिडिओच्या स्टार्ट मध्ये बघितला की तिथे नुसतं 3 पिल्ली होती, पण शेल्फीनी 13 पप्पीजला जन्म दिला. फर्स्ट ठिकाणी लास्ट ज्यांचा जन्म झाला ते. दिस इज मॅक्स, दिस इज चेल्सी, दिस इज डॅन, आणि हे जण अजून पाडायचं आहे. ह्या 3 मेल आणि 1 फिमेल आहे, आणि ह्यामध्ये अख्खी गँग आहे. आणि तिथं शेल्बी आहे. शेल्बी, हाऊ यू फिलिंग? हे 6 एप्रिलला सकाळी 11:30 फर्स्ट पपी हुज मॅक्स जन्मला, आणि इट वेंट ऑन फॉर 12 आवर्स, म्हणजे रात्री 11:30 नंतर 12th पपी जन्मला. नेक्स्ट डे सकाळी डॉक्टरकडे घेऊन गेलो शेल्बी नुसतं चेकअप तेन करायला, आणि तेव्हा कळलं की 13th पपी वॉज स्टील इन साईड शेल्बी. त्यानंतर फुल डे गेला आणि तरी ते पपी जन्म होत नव्हता त्या पपीचा. त्यामुळे वी आर ऑल व्हेरी कन्सर्न. मग संध्याकाळी 6 वाजता परत त्या पपीचा जन्म झाला, आणि दिस इज दॅट पपी. डॉक्टरनी म्हणलेलं म्हणजे होप्स काय नाही आहेत, मी गॅरंटी देऊ शकत नाही की इफ इट विल लिव्ह ऑर नॉट, पण ही सर्वाइव्ह, आणि ही इज द बिगेस्ट ऑफ एव्हरी वन, द 14 पपी, आणि ह्याचं नाव डॅन ठेवणार आपण. आय हॅव नेव्हर सीन शेल्बी लाईक दिस. ती खूप अशी, तिची एनर्जी खूप डाऊन झालेली आहे, आणि शी इज व्हेरी सॅड. मे फर्स्ट पपी टू लास्ट पपी वॉज मोर देन 30 आवर्स, त्यामुळं तिचे खूप हाल झाले, पण दिस इज वॉट वी गॉट. बर, आता अजूनही घरात बॅटल नवीन चालू होणार आहे, तर मम्मी डॅडी त्यांनी प्लीज मला ठेवून देत त्या पिल्लांना, सगळ्यांना नाही, एक 3-4 तरी ठेवतो. नवीन पिंजरे बांधून आपण चांगलं करूया, आणि कॉमेंट्समध्ये प्लीज सगळे सांगा मम्मीला की ते ठेवूया आपण प्लीज. आणि ह्यातले पप्पीचं हे पण सांगतो, 3 पप्पीज ब्रिंडल कलरचे आहेत, म्हणजे मी हा कलर जे बघत आहे दिस इज ब्रिंडल कलर, बाकी सगळे पप्पीज जेट ब्लॅक आहेत, म्हणजे त्यांच्यावर काहीच कसलाही असा वेगळ्या कलरचे नाही. तुम्ही बघा, जसं ड्रोगो शेल्बी आहे तशी जेट ब्लॅक कलर्स आहेत. हा पण एक ब्रिंडल पप्पी आहे. मॅक्स एकमेव असा आहे जो ज्याला फुल ब्रिंडल पण नाही, पण ही हॅज अ डार्कर स्किन, म्हणजे तो ब्लॅक पण नाही, तो ब्रिंडल पण नाही, पण त्याची डार्क ब्राऊन आहे स्किन. बट शेल्बी इज अ मदर नाव. शेल्बी, व्हॉट्स द फिलिंग? ड्रोगोने आम्ही पिल्ली बघितलेली नाही, आपण लावून दाखवायचे त्याला. ए बाबा, शेल्बी मला चाटू नकोस. अरे अंडरस्टँडिंग आय गेस. कोण आहे ड्रोगो? युअर डॅडी नाव ड्रोगो, युअर डॅडी नाव. हे बघ ड्रोगो लाजत, ड्रोगो लाजायलाय. बाबा वेर आर वी गोइंग? आपण कॉमर्स कॉलेजवर जात आहे. तिथे युवकांना सगळे मतदान जागृती अभियान करायला चाललोय, सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे. तिथल्या सगळ्या यंग क्राऊडला सांगणार की वोटिंग करणं का महत्वाचं आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचा लीडर कसा चूज करायला पाहिजे. कसा चूज करणार तुम्ही लीडर? ह्याचं वोटिंगच नाही अजून. आम्ही कोणताही राजकीय विषय मांडण्यासाठी इकडे नाही आलो आहोत. आम्ही आज युथ म्हणून तुमच्याशी मोकळा संवाद साधण्यासाठी आलो आहोत. या येणाऱ्या इलेक्शन मध्ये जवळजवळ 50-20% नवीन वोटर्स असणार आहेत, तुम्ही सगळे. मी पण पहिला मतदान करणार आहे ह्यावेळी.
आपण आज युवक म्हणून आपली जबाबदारी आहे. तुम्ही जेव्हा मतदान करताय तुमच्या नेत्याला, तेव्हा ते नेता विधान भवन मध्ये तुमचे आयडियाज तुमच्या कॉन्स्टिट्युएंसी रिप्रेझेंट करतात. तिथून पुढे मला टीआरटी कॉलेज बरोबर मला तुमच्या सगळ्यांना मिळून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सोशल वर्क करायचं आहे. मतदान आहे तुमचं? मतदान आहे की कुणाला वोट करणार आहे? कोल्हापुराच्या विकासासाठी जो उमेदवार सक्षम आणि एकदम ताकदीने जो काम करेल त्याला आम्ही नक्कीच विजयी होऊ देऊ. दादांसारखे लोक आपल्याला इन्स्पायर करतात की आपण मदत कर, आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आणि जसं दादांनी सांगितलं की पहिलं मतदान आहे त्यांचं, तसं माझं पण यावर्षी पहिलं मतदान. माझं पण पहिलंच मतदान आहे. थँक्यू दादा आमच्या कॉलेजमध्ये आल्याबद्दल. अरे तू आमचा डेजिग्नेटेड ड्रायव्हर आहेस, काय पुस्तक आहे बघ पहिला. हे बाबा बस रे बाबा. तर आज आपण बोलणार आहोत लोकशाही आणि मतदान या विषयावर. तुम्ही जर पहिल्यांदा मतदान करत असाल तर तुम्ही तुमचा नेता कसा निवडला पाहिजे, ते जेव्हा त्यांचं भाषण देतात त्यांचं नीट ऐका, ते काय बोलतात, ते विकास कामांबद्दल बोलतात का, का त्यांचा नुसता अपप्रचार चालू आहे, एकमेकांवर टीका करतात, त्यांची हिस्ट्री बघा. त्यांनी जर आज आमदारकीची इलेक्शन चालू आहे तर ह्याच्या आधी त्यांनी कुठल्या पदावर बसलेले आहेत का, जर बसले तर त्यात काम कसं केले, त्यांचा त्यांचा अनुभव कसा आहे. की मी यंग लोकांसाठी भरपूर काम करतोय, मला महाराष्ट्रामध्ये माझं खूप मोठे मोठे ग्रुप झाले, त्यामुळे तुम्ही त्यात इन्वॉल्व्ह व्हा, आपण हे अजून मोठ्या स्केलवरती कामं करूया. तुम्ही एवढा मोठ्यांचा मुलगा, मोठ्या नेत्यांना मुलगा असून एवढ्या युवकांना कसं काय जवळ करता? मी मोठा होता नाही, आमचा फ्रेंड सर्कल नेहमी खूप मोठा असतो. तुम्ही बघताय माझ्या किती मित्रमैत्रिणी आल्यात माझ्यावर येतानी, त्यामुळं युवकांबरोबर मिळणं मिसळणं हे आमच्या रक्तातच आहे खरं सांगायला गेलं तर. आणि साहेबांकडनंच ही क्वालिटी माझ्यात खरं तर सांगायला गेलं तर आले. आज कृष्णा दादा आमच्या कॉलेजमध्ये आले तरच खूप छान वाटलं. राजकारणाबद्दल पॉझिटिव्ह विचार त्यांनी आमच्या मनात बनवले. कृष्णा दादा सरांचं पहिलं मतदान म्हणून आम्ही पण पहिलं मतदान करणार. मतदान करायला मतदान करत असताना ते खूप महत्वाचं आहे की आपण असा एक उमेदवार निवडून आणाल पाहिजे खरंच आपल्या अडीअडचणी ऐकतात का, हे आपले खरंच आयडियाज विधानभवनमध्ये मांडू शकतात का. आज भरपूर चुकीच्या गोष्टीने प्रचार केले जाते, लोक तुम्हाला धमकी देऊन मतं मागणार, पैसे देऊन मतं मागणार, सहानुभूती देऊन मतं मागणार. आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही, आपल्याला प्रॅक्टिकली विचार करून की उमेदवार आमची कामं कोण करू देणार, आपण ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. मला तुमच्याशी कनेक्ट करायचं आहे इथून पुढे काही पण ऍक्टिव्हिटीज करत असताना. आज माझी मम्मी डॅडी तर खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करतात, पण आपण युथ साठी कार्यक्रम करूया आणि करताना आपण मिळून करूया, ज्यातून तुम्हाला पण बेनिफिट भरपूर होऊ शकते. सर तुम्ही कोणाला मतदान करणार आहे? मी आता कोणाला मतदान करणार आहे म्हणल्यावर तुमच्या प्रिन्सिपल मॅडम चिडतील माझ्यावर. आपल्याला असे एक उमेदवार असतील त्यांचा डिरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटशी जर कनेक्ट असेल तर किती मोठ्या प्रमाणात काम होऊ शकतं. क्रिस्टल तुम्ही कधी निवडणुकीत उतरणार आहे? फार अडचणीत आणणारे प्रश्न बद्दल खरं सांगायला गेलं तर तुम्ही जर बघितलं असाल मी कधी पॉलिटिकली कशात इन्वॉल्व्ह नाही. तुम्ही जे युट्यूबवरती बघताय आज माझी इमेज की मी राजकारणात येणारी का झाले, कारण मी सोशल वर्क खूप मोठ्या प्रमाणात करतोय. मी सोशल वर्क करण्याचं कारण हे नाही की मी पुढे जाऊन निवडणूक लढवणार आहे, मला ते करायला आवडते आणि हे माझ्या मम्मी डॅडीकडून मी शिकलोय. कॅम्पेन वगैरे संपून झाल्यानंतर वी गन गो बॅक देअर आणि सगळ्याच कॉलेज जेवढे पण अजून गेलो आणि जाणार आहे त्या सगळ्या कॉलेजच्या स्टुडंट्सला परत घेऊन आपण काय करू शकतो याच्यावरती आपण काम करणार आहे.